राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र माढामधून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आता फक्त माढाचं उमेदवार जाहीर करणं बाकी आहे. तर रावेरमध्ये श्रीराम पाटलांची लढत ही भाजपच्या रक्षा खडसेंसोबत होणार आहे. तर शशिकांत शिंदेंसमोर महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये. तर रावेरचे उमेदवार श्रीराम पाटलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी. रावेर मतदारसंघासाठी श्रीराम पाटील यांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नाव जाहीर झालंय. आपल्यासोबत आहे ते. सर काय सांगणार, तुमचं नाव जाहीर झालंय, कशा पद्धतीने ही लढाई असणार? खरं तर खूप मनसी आनंद आहे. खूप आपण बघताय की 2019 पासून माझं ह्या काम मतदारसंघात काम चालू आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांनी 2019 मध्ये सुद्धा मला माझी निवड केली होती. काही कारणास्तव त्यावेळेस थांबलो, पण मी खरंच त्यांचं अभिनंदन धन्यवाद मानेल. नक्कीच यांच्या टाकलेल्या विश्वासाला मी परिपूर्ण करेल आणि ह्या मतदारसंघात ज्याचा म्हणजे नवखा उमेदवार आणि नवखा चिन्ह सॉरी ती तुतारी आपण या मतदारसंघात वाजवू.